दिस न्यूज इज को स्पॉन्सर्ड बाय अनघा एस्थेटिक्स एंड हेयर ट्रांसप्लांट सेंटर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज विभागात झालेल्या फर्जीवाड्याच्या निषेधात डॉक्टर भिक्कू सम्यक बोधी डॉक्टर प्राध्यापक संदीप भालेराव यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाचा हा 10वा दिवस होता। एम ए पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज आंबेडकर विचारधारा इंग्रजी नेट JRF MPhil PhD पाली पाली विषयासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली असताना समाजकंटकांच्या तक्रारीमुळे थांबवलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून तत्काळ रुजूपत्र देण्याबाबत बौद्ध धर्मगुरू द्वेषी आणि भ्रष्टाचारी प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर नीरज बोदेले पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज विभाग यांना पदावरून निलंबित करण्याबाबत अपात्र असताना प्राध्यापक म्हणून शिकवणारे स्वतःच पेपर सेट करणारे अनियमित विद्यार्थी प्राध्यापक सुजित वनकर कंत्राटी पद्धती सहाय्यक प्राध्यापक बुद्धिस्ट स्टडीज यांची झालेली निवड रद्द करून त्यांना निलंबित करण्याबाबत फर्जीवाडा करून निवड झालेल्या महिला प्राध्यापकांची केलेली महिला सेलची रिपोर्ट जाहीर करण्याबाबत आणि त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्याबाबत विशेष कमिटी बसवून SIT या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत तसेच डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे कमिटीचा पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज विषयासंबंधीचा पात्र आणि अपात्र प्राध्यापकांची यादी जाहीर करण्याबाबत बुद्धिस्ट स्टडीज विषयासाठी मुलाखत घेणाऱ्या जातीवादी निवड समितीवर कारवाई करण्याबाबत आणि पाली व बुद्धिस्ट स्टडीज विभागाचा कार्यभार अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांकडे सोपवण्याबाबत या संबंधीच्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। आणि माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर सुभाष चौधरी सर यांनी डॉक्टर भिक्कू सम्यक बोधी यांच्या ऑर्डर काढलेला आहे आणि ऑर्डर काढल्यानंतर जे पात्र लोक आहे त्यांना न घेता अपात्र लोकांना घेतलेलं आहे आणि आम्ही 29/9/2022 तर आज आम्हाला उपोषणाला आमरण उपोषणाला 10 दिवस झालेले आहे, तरी शासकीय म्हणजे प्रशासकीय लोकांनी कुठलाही दखल घेतलेल्या नाही आणि जे अन्याय अत्याचार झालेला आहे जे अपात्र लोक आहे सुजित वनकर अशा लोकांना बुद्धिस्ट स्टडीजमध्ये सिलेक्ट केलेलं आहे आणि जे पात्र लोक आहेत त्यांना डावडलेलं आहे। इथे कुठेतरी प्राध्यापक आणि प्राध्यापिकांवर अन्याय अत्याचार झाले 2019 4 वर्ष झालेले आहे, भरती सतत अन्याय अत्याचार करत आहे यांनी। आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निवड समितीने आदेश क्रमांक काढल्यावर रुजूपत्र दिल्यावर माननीय कुलगुरू सर यांनी आदेश क्रमांक थांबवलेला आहे आणि जे अपात्र लोक आहे त्यांना यांनी घेतलेलं आहे। आमचे एकच शासनाला आणि तुमच्या माध्यमातून निवेदन द्यायचे आहे की जे अपात्र लोक आहेत त्यांना काढा आणि जे पात्रताधारक लोक आहेत त्यांना घ्या। महाराष्ट्र TV 24 साठी आचल लोखंडे नागपूर। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए USFDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80-90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।